चल आपण पळून जाऊ, लग्नाचे खोटे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, अमळनेर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल. अमळनेर तालुक्यातील एका गावातील 29 वर्षीय उच्च शिक्षित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून पळवून नेत अत्याचार केल्याची घटना घडली. धक्कादायक म्हणजे यानंतर संबंधित तरुणाने लग्नास नकार देत पीडित तरुणीस एकटी सोडून पळून गेला. या प्रकरणी अमळनेर पोलिसात सचिन नाना पाटील वय 28 वर्ष याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या संदर्भात पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार सचिन पाटील सोबत पीडितीची 2 वर्षापासून ओळख होती. या ओळखीतून दोघांमध्ये प्रेमसंबंध झाले. सचिन याने मागील 6 महिन्यापासून पीडितेस लग्न करू असे सांगून वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी शारीरिक संबंध ठेवले. डिसेंबर महिन्यात पीडितेचा वाढदिवस होता. त्याच दिवशी रात्री 8 वाजताच्या सुमारास सचिनने वाढदिवस साजरा केला व पळून जात लग्न करण्याचं ठरवलं. त्यानुसार दोघंजण धडगाव जिल्हा नंदुरबार येथे गेले. या ठिकाणी लग्नाचं खोटे आमिष दाखवत सचिनने वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. परंतु त्यानंतर पीडिते जीवे ठार मारण्याची धमकी देत 20 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास तळोदा निजर गुजरात रस्त्यावरील एका हॉटेलजवळ तिला एकटीला सोडून तो पसार झाला. यानंतर पीडित तरुणीने अमळनेर पोलिसात सचिन पाटील विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय. आता पुढील तपास पोलीस करतायत. लोकनायक न्यूज